ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. प्रहारच्या वतीने काढली निष्क्रिय प्रशासनाची प्रेतयात्रा. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा सातेगाव बाग रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाचे ग्रामपंचायतीने भूमिपूजन केले होते, मात्र प्रत्यक्षात पुलाच्या बांधकामाला सुरुवात न केल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने भूमिपूजन केलेल्या फलकाचे येवदा कार्य गावकऱ्यांच्या सह प्रहारचे प्रदीप वर्तरकर यांनी पुन्हा हार घालून फुलांचा वर्षाव करीत प्रशासनाचा निषेध करत उद्घाटन केले. त्यानंतर सर्व गावकरी पदाधिकारी यांनी लेंडी नाल्यावरील पुलावर सोशल डिस्टन्सचं पालन करत होमपूजा करून प्रशासनाची आहुती देत प्रशासनाचा निषेध केला. विटा रोटरीच्या वतीने सुळकाई डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम. रोटरी क्लब ऑफ विट्याच्या वतीने विट्याच्या सुळकाई डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सुळकाई डोंगर परिसरात खूप लोक रोज मॉर्निंग वॉकला येतात. हा रम्य परिसर गेल्या काही दिवसात अस्वच्छ झालेला दिसत होता. या भागात बऱ्याच लोकांनी पार्ट्या करून दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बॉटल, गुटखापुड्या आदी कचरा मोठ्या प्रमाणात केला होता. आज रोटरी क्लब ऑफ विट्याच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पायता व डोंगर परिसरातील प्लास्टिक कचरा, दारूच्या बाटल्या, गुटखापुड्या अशी खूप सारी घाण स्वच्छ केली गेली. सुमारे 25 पोती घाण काढल्याने सदरचा परिसर चकाचक झाला आहे. रोटरी क्लबचे अनेक सदस्य रोज सुळकाई डोंगर परिसरात फिरण्यासाठी येत असतात. परिसरातील घाण पाहून त्यांनी स्वच्छता मोहीम हातात घेण्याचे ठरवले. आज सकाळी 5:30 वाजल्यापासून त्यांनी सुळकाई डोंगर परिसर स्वच्छ केला. यावेळी सहभागी स्वयंसेवकांनी विटा रोटरी क्लब मार्फत हँड ग्लोव्ह देण्यात आले होते, तसेच कचरा गोळा करण्यासाठी पोती पुरवण्यात आली होती. सदरचे स्वच्छता अभियान संपल्यावर सहभागी स्वयंसेवकांना हात धुण्यासाठी हँडवॉशची व्यवस्था करण्यात आली होती. हे स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ विटा सिटीचे अध्यक्ष सुधीर बाबर, सेक्रेटरी रोहित दिवटे, तसेच सदस्य कांतीलाल जोगड, प्रफुल्ल निवळे, प्रवीण दाते, सुशांत भागवत, सागर मेत्रे, सागर लकडे, निळकंठ भस्मे, अनुप पवार, संदीप गायकवाड, अमृतराव निंबाळकर, सचिन भंडारे, मंसूर पटेल, दिलीप चव्हाण, सचिन अब्दर, अमोल माने, तसेच मॉर्निंग वॉक ग्रुपचे नवाळे बापू, दीपक शहा, अजय पाटील, शिरीष शेटे, तुषार सपकाळ, शहाजी दबडे, सागर तारळेकर, कपिल तारळेकर, विष्णू जोशी, श्रीनाथ कदम यांनी सहभाग नोंदवला. रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या या स्वयंपूर्ण स्वच्छता अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोटरी क्लब यांच्या सहकार्याने व मान्य ग्रुप यांच्या सहकार्याने आज सुळकाई स्वच्छता अभियान ग्रुप स्वच्छता ग्रुपच्या वतीने आपण स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. या प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष सुधीर बाबर, आमच्या मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष नवाळे बापू व सर्व सदस्य यांनी सर्वांनी सहकार्य केले, तसेच बाकीच्या मॉर्निंग ग्रुपचे इतर सर्व सहकारी यांनी सर्वांनी या कामात भाग घेतला, त्याबद्दल सर्वांचे मॉर्निंग ग्रुप व रोटरी क्लबतर्फे सर्वांचे आभार व सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. विट्याचे सरफराज तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त विटा पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफला मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप. कोरोनाचा विट्यातील वाढता प्रादुर्भाव आणि पोलिसांची वाढलेली जबाबदारी लक्षात घेत आणि पोलिसांच्या आरोग्याच्या काळजीच्या भावनेने विट्यातील तरुण सरफराज बशीर तांबोळी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जबाबदारी म्हणून विटा पोलीस ठाण्यातील सर्व स्टाफला मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळी आपले जीवलग मित्र सिद्धेश्वर अशोक खापरे यांच्यासोबत हे वाटप करण्यात आले. सांगली जिल्हा कारागृहात 40 व्यक्तींना कोरोनाची लागण. सांगली जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये
कोरोनाचा शिरकाव सुरूच आहे. 3 ऑगस्टला कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला होता. या अगोदर 84 कोरोना रुग्ण सापडले होते, तर आज आणखी 40 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाची संख्या ही आता 124 वर गेली आहे. त्यामुळे कारागृहातील प्रशासनात खळबळ उडाली आहे. सांगलीतील महापुराला टक्कर देण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज. जयंत पाटील. मागील महापुराचा अनुभव पाहता सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना 22 यांत्रिक बोटी प्रदान करण्यात आल्या. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत नदीकाठच्या गावांना या बोटी प्रदान करण्यात आल्या. संभाव्य महापुराला टक्कर देण्यासाठी सांगली जिल्हा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. याचबरोबर पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अलमट्टी धरण यंत्रणेशी समन्वय असल्याने मागील वर्षी सारखी परिस्थिती उद्भवणार नाही, असेही मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा. गायत्री डेव्हलपर्स विटा.